आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण काँग्रेसच्या वतीनं माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सातारा जिल्ह्यातून लोकसभेला महाविकास आघाडीचाच उमेदवार विजय होईल असा विश्वास आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण मतदारसंघाच्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन हॉटेल संगम इथं माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर, जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधव, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, प्राध्यापक धनाजी काटकर यांच्यासह कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामधून महाविकास आघाडीचाच उमेदवार विजय होईल असं मत आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. यावेळी प्राध्यापक धनाजी काटकर यांची सातारा जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तर मलकापूरचे माजी बांधकाम सभापती राजेंद्र यादव यांची सरचिटणीसपदी नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. आजच्या बैठकीत नेमके काय आज येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण कराड मतदारसंघाच्या डीएनए ब्लॉक लेवल एडीसी बैठक घेतली होती. त्याचं प्रशिक्षण त्या ठिकाणी नाव बदलण्याची संस्कृती बदलण्याचा कार्यक्रम अशा प्रकारे बीएलएचं महत्त्व काय, बीएलओ आणि बीएलएचा फरक काय त्यादृष्टीने ही बैठक आहे. बघा सांगलीच्या जागेवरून वाद सुरू आहे, सांगलीच्या काय काँग्रेसला जाणार का शिवसेना नेमकं काय दोन्ही पक्षांनी आग्रही करून मागणी केली आहे. काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी आहे, आमची परिस्थिती चांगली आहे. शिवसेनेने देखील तिथे मागणी केली आहे, त्यामुळे वरिष्ठ पातळीवर दिल्लीला या हेच प्रसंग जो आलेला आहे त्यातून त्यांनी मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. आजपर्यंत आजपर्यंत निर्णय होईल असं वाटतं. महाविकास आघाडीतून वंचित बाहेर गेल्याचं संजय राऊत म्हणतात, वंचित महाविकास आघाडीतून बाहेर पडलं असं संजय राऊत म्हणतात. वंचितने काही ठराविक ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे, ती वेगळी संघटना आहे. त्यांनी काय निर्णय घ्यायचा ते ठरवतील. आम्ही खूप प्रयत्न केला, 2 महिने त्यांच्याशी चर्चा चालू होती. त्यांनी मतांचं विभाजन होऊ देऊ नये, मोदींच्या विरोधातल्या मतांचं विभाजन होऊ देऊ नये अशी आमची प्रामाणिक इच्छा होती, पण ते होताना दिसत नाही. मनसे भाजपचे मनसेबरोबर बोलणे चाललं, नवा विडो भाजपला मिळतो, त्यांचा प्रश्न आहे. मनसेनी पुढाबर जायचं हा आमची काही त्याबद्दल प्रतिकारक आहे. महाविकास आघाडीतून साताऱ्यातून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी पाटणच्या आपल्या कार्यकर्त्यांनी मागणी. असं काय नाही आहे, हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, त्यांची उमेदवार चांगला सक्षम उमेदवार शोधायचा प्रयत्न चाललेला आहे. होईल त्यांचा कोणत्या आम्ही या ठिकाणी भाजपला तिथं घुसू देणार नाही हा आमचा निर्धार आहे. ही जागा आतापर्यंत कधीही जातीवादी विचाराकडे गेली नव्हती, ती आम्हाला परंपरा कायम ठेवायची. तुमची तयारी आहे लोकसभेची? जर त्यांच्या मतदार प्रश्न मी ताकदीने हा सातारा लोकसभा मतदारसंघ लढवणारा महाविकास आघाडीचा प्रति. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.